पुणे, बार्शी, वैराग, वाखरीच्या यशानंतर पंढरपूर मध्ये निसर्गरम्य ठिकाणी आपल्या सेवेत बाबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प चंद्रछाया पार्क। तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर आता साकारेल पंढरपुरात चंद्रछाया पार्कच्या माध्यमातून, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, प्रशस्त जागा आणि थंड हवेचे ठिकाण, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त सागर डेव्हलपर्स यांचे चंद्रछाया पार्क। पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। बुकिंग साठी संपर्क 97633 37257, 70 57 81 58 33, 94293 93953 आणि 98 50 666 132। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा। स्वच्छ भारत अभियान ग्रामीण अंतर्गत घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी पंढरपूर तालुक्यातील 69 गावांचा आराखड्यात समावेश करण्यात आला आहे। या गावांमध्ये स्वच्छता अभियानात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत। गावात कायमस्वरूपी स्वच्छता राहावी यासाठी या उपक्रमात प्रत्येक गावांनी तसेच गावातील वाड्या वस्त्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आमदार समाधान अवताडे यांनी केले। स्वच्छ भारत अभियान ग्रामीण अंतर्गत तालुक्यातील ग्रामीण भागातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाबाबत शेतकी भवन पंचायत समिती पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। बैठकीस माजी आमदार, प्रशांत परिचारक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, सहाय्यक गटविकास अधिकारी अमृत सरडे, गट शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, पाणी पुरवठा उप अभियंता श्री पांडव, बांधकाम उप अभियंता श्री लवटे, ग्रामसेवक जिल्हा संघटनेचे अध्यक्ष शरद भुजबळ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, तसेच तालुक्यातील ग्रामपंचायत समितीचे सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते। स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 या ठिकाणी सांडपाणी व घनकचरा या सांडपाणीवर घनकचऱ्याचं नियोजन या ठिकाणी योग्य व्हायला पाहिजे। तर आज आपण बघतो आहे की प्रत्येक ग्रामीण भागामध्ये सांडपाणी गटरीचं असेल किंवा घनकचरा असेल, तर याचं योग्य नियोजन न झाल्यामुळं त्या ठिकाणी दुर्गंधी पसरणे असेल, आजार जास्त पसरणे असेल, हे जास्त होतं आहे। तर आज हे केंद्र शासनाच्या निमित्तानं या ठिकाणी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत या ठिकाणी चांगली स्कीम आहे आणि या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये आपले डेप्युटी CO शेळकंदे साहेब या ठिकाणी आणि पंढरपूरचे आमचे BDO साहेब काळे साहेब, मंगळ्याचे BDO पाटील साहेब आणि सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आज सर्व ज्या ज्या गावांना या स्वच्छ भारत मिशनांतर्गत ज्यांनी सहभाग आहे त्या सर्व गावांना, त्या गावातील सर्व सरपंच, ग्रामसेवक यांनी या ठिकाणी आज या ठिकाणी येऊन आपापल्या अडीअडचणी सांगून त्या ठिकाणी त्या अडीअडचणी बऱ्यापैकी सोडवून या ठिकाणी त्या ज्या अडचणी या सांडपाणी आणि घनकचरा योग्य नियोजनाला ज्या येतात त्या सगळ्यांचा आढावा बैठक या ठिकाणी झाली, आढावा बैठक झाली आणि या पुढच्या कालावधीमध्ये पंढरपूर, मंगळवाडा दोन्ही तालुक्यामध्ये जेवढी जास्तीत जास्त गावं या ठिकाणी सहभाग घेऊन या गावातील प्रत्येक गावातील जे सांडपाणी असेल, घनकचरा असेल, याचं योग्य नियोजन करून या ठिकाणी आपला हात, हे दोन्ही तालुके हे आरोग्यदायी आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पुढच्या भविष्यात होतील याची मला या स्वच्छ भारत मिशनांतर्गत जी स्कीम आहे यामुळं नक्कीच आपला पंढरपूर, मंगळवाडा दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भाग चांगला होईल याची खात्री आहे। दादा, स्वच्छ भारत अभियान नमामी चंद्रभागा देखील तुम्ही मध्ये आवाज उठवणार होता, ते काम करणार होता, काय सांगतो? नमामी चंद्रभागेतले जी गावं आहेत त्या गावामध्ये सुद्धा हे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत की या ठिकाणी जे सांडपाणी जे गावातून वाहतं आणि डायरेक्ट नदीमध्ये जे जात आहे किंवा जे पाणी गटरामधून कुठल्या ओढ्यामध्ये जात असेल किंवा जे पाणी
निचराहून जमिनीतनं डायरेक्ट जर नदीच्या किंवा ओढ्याच्या पात्रामध्ये जाऊन ते एक लिटर पाणी जवळजवळ 60 ते 70 लिटर चांगल्या पाण्याला खराब करतं. तर हे एक लिटर पाणी जर जमिनीतनं मुरून जर कुठं नदी नाल्यावाटे किंवा नदीत गेलं तर या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते, आरोग्याला घातक राहतं. तर नमामी चंद्रभागेमध्ये सुद्धा हीच गावं त्या ठिकाणी आहेत आणि ही योजना झाल्यानंतर नक्कीच थोडाफार फरक त्यात पडून नमामी चंद्रभागेचं या आपल्या देशाचे नेते, आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी आणि आपल्या देशाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीनजी गडकरी साहेब, या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, तर यांच्या सगळ्यांचं स्वप्न या ठिकाणी पंढरपूर आणि पंढरपूरच्या या पंढरपूरमध्ये असणारं जे वातावरण आहे ते आध्यात्मिकाचं किंवा वारकऱ्यांचं हे जोपासणारं हे वातावरण आहे. आणि हे वातावरण आज आत्तापर्यंत आपण बघतो आहे की या पंढरपूर शहरामध्ये नमामी चंद्रभागा असेल किंवा पंढरपूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं काशी विकसित झाली तर अशाच पद्धतीनं पंढरपूर विकसित करण्याचं ध्येय आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेब असतील आणि गडकरी साहेब यांचंही या ठिकाणी आणि या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं सगळ्यांचं ध्येय पंढरपूर हे चांगल्या पद्धतीनं डेव्हलपमेंट झालं पाहिजे. पंढरपूर हे इतर शहराप्रमाणे जे इतर देवस्थानं आहेत, इतर तीर्थक्षेत्र आहेत, तर ह्यांच्यापेक्षाही आपण आपला इतिहास हा पंढरपूरचा फार प्रचंड मोठा आहे. परंतु या आपल्या शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये चांगला विकास करून या ठिकाणी नमामी चंद्रभागा असतील असे अनेक प्रकल्प या ठिकाणी आता सध्या कार्यान्वित आहेत. त्याच्या काही ठिकाणी त्याच्या मंजुरीला पाठवायच्या प्रतीक्षेत आहेत. तर अशा ठिकाणी येणाऱ्या काही दिवसांमध्ये नक्कीच नमामी प्रकल्प आणि अन्य प्रकल्प या ठिकाणी पंढरपूर शहराच्या विकासासाठी नक्कीच या ठिकाणी येतील. म्हणजे तुम्हाला विश्वास आहे यावेळी नक्कीच नमामी चंद्रभागा होईल? कारण की मागील 40 मीटिंग आतापर्यंत फक्त नमामी चंद्रभागेवर झालेल्या आहेत, जिल्हास्तरीयवर उपमुख्यमंत्रीच्या बैठकीमध्ये पण आत्तापर्यंत पाठपुरावा झाला पण काम झालं नाही. तुम्हाला असं वाटतं की येणाऱ्या काळात तुमच्या अध्यक्षतेखाली काम करू? एक लक्षात घ्या, मी पाठीमागं कशामुळं झालं नाही हे मी काय बोलणार नाही त्या बाबतीत. पण मी पंढरपूर मंगळवाड्याचं लोकप्रतिनिधी आणि आमदार, जे होतं आहे तेच बोलतो आहे, जे होत नाही त्या गोष्टीला बोलण्यात काय अर्थ नाही. परंतु मी नक्की खात्रीशीर सांगतो की हे जे प्रकल्प आहेत, काही मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की बोलणं एक आणि करणं एक हे माझ्याकडे होत नाही. मी बोलतो आहे कमी पण जे काम करतो आहे ज्यादा. परंतु या ठिकाणी पंढरपूर शहराचा विकास आणि पंढरपूर मंगळवाड्या दोन्ही तालुक्याचा विकास या ठिकाणी या डबल इंजिनचं सरकार आहे हे नक्कीच या ठिकाणी होईल. दादा, शेवटचा प्रश्न, आता पंचायत समितीमध्ये प्रशासन आलेलं आहे, त्याच्या अगोदर पंचायत समिती ही परिचारकांकडे होती, मात्र तरी देखील आता तुम्ही स्वच्छ भारत अभियानचे जे नारा लावलेला आहे ते आधी जर झालं असतं तर आता तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा झाला असता? या गोष्टीवर कशा प्रकारे बघताय की आता तुम्ही काही अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की बाबा तुम्ही त्या ठिकाणी सुपरवायझर जर केलं तरी काम होऊन जातं, पैशाची गरज नाही, काय वाटतं, कशा प्रकारे बघता या गोष्टींकडे? ही स्वच्छ भारत मिशन, तुम्ही आता जे प्रश्न विचारता पण प्रश्न ही पंचायत समिती कोणाकडं परिचारक मालकांच्याकडं होती किंवा कोणाकडं होती ह्याच्यापेक्षाही या ठिकाणी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हाही आढावा बैठक आहे. आणि ही आढावा बैठक, ही स्कीम आत्ताच सुरू झाली आहे आणि आत्ताच सुरू होऊन या ठिकाणी त्याच्या अजून प्रशासकीय मान्यतासुद्धा व्हायचे आहेत. म्हणजे ही काही स्कीम पाठीमागची नाही, कुणाही झाली नाही किंवा काय नाही, तर आत्ताच सुरू झाली आहे मागच्या 1-2 महिन्यात. किती तारखेचं जे आहे? दोन महिने आत्ताच सुरुवात झालेली. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.